नमस्कार। आषाढी एकादशीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा। आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यापुढे उभी राहते ती विठ्ठलाची प्रेममय मूर्ती, अवघी पंढरी ज्याच्या गजरात दुमदुमते अशा या विठ्ठलाचा हा सोहळा, सोहळा विठुरायाचा, सोहळा विठुरायाचा, गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा। जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल। आषाढी कार्तिकी जावे पंढरीच्या वारी, टाळ मृदुंगाचा नाद वाजे भीमेच्या तीरी। जन्मभरीचा श्वास ध्यास विठ्ठलाचा, गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा। वारी म्हणजे काय? गळ्यात तुळशीची माळ, मुखात अभंगाची ओळ, कपाळी अबीराचा टिळा, जमला वैष्णवांचा मेळा। दिंडी चालली देवाजीच्या दारी, भक्ती जागली माणसाच्या उरी। घेऊनी आलो संचिताची शिदोरी, म्हणून जाहलो तुझा वार करी। खेळ चालला द्वैत अद्वैताचा, क्षय जाहला आसवासनांचा। चिरंजीव राहो जयघोष हरिनामाचा, गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा। पूर्व पुण्याई ही आत्म्याची, चुके ना वारी पंढरीची। पूर्व पुण्याई ही आत्म्याची, चुके ना वारी पंढरीची। ऋणानुबंध ही खेळी नियतीची, ऋणानुबंध ही खेळी नियतीची। भेट घडवी नित्य तुझ्या चरणांची, भेट घडवी नित्य तुझ्या चरणांची। सोहळा विठुरायाचा, गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा। जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल। अशा या पंढरीच्या वारीत एकरूप होऊन गेलेले भक्त, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनात दंग झालेले भक्त आणि भक्तासाठी स्वतः धावून येणाऱ्या विठोबाचं वर्णन चोखा मेळा करतायत, ऐकूया। कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन। पायरी सिहू दंग, पायरी सिहू दंग, पायरी सिहू दंग। पायरी सिहू दंग गाऊनी अभंग, पायरी सिहू दंग गाऊनी अभंग। नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। वाळवंटी गाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, आ विठ्ठलाचे नाम घेऊ, आ विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी संग विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी संग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, सोखा म्हणे नाम घेता, सोखा म्हणे नाम घेता, सोखा म्हणे नाम घेता, आ सोखा म्हणे नाम घेता, आ सोखामणे नाम घेता भक्त होती दंग, सोखामणे नाम घेता भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। विठुराया म्हटलं की मोठा गंध, गळ्यात तुळशी माळा या डोळ्यासमोर येतात, याचंच वर्णन करणारं हे पुढचं भजन। विठोबा केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद, विठोबा केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद, विठोबा केशरी तेरा, विठोबा गळा तुळशी माळा, विठोबा केशरी तेरा, विठोबा गळा तुळशी माळा, विठोबा केशरी उठी, विठोबा मला भेटी, विठोबा केशरी उठी, विठोबा दी मला भेटी, विठोबा केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद, विठोबा केशरी गंध, तुझा मला छंद, विठोबा केशरी तेरा, विठोबा गळा तुळशी माळा, विठोबा केशरी तेरा, विठोबा गळा तुळशी माळा, विठोबा केशरी
कुटी विठोबा दीमला भेटी विठोबा केशरी कुटी विठोबा दीमला भेटी विठोबा केशरी गंधर विठोबा तुझा मला छंद विठोबा केशरी गंधर विठोबा तुझा मला छंद विठोबा केशरी गंधर विठोबा तुझा मला छंद विठोबा तुझा मला छंद विठोबा तुझा मला छंद विठ्ठल 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 वारी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, त्याचं महत्त्व धार्मिक सामाजिक त्याचबरोबर तत्वज्ञान याबद्दल जाणून घेऊया. मराठी माणसाला वारीचं अनन्य साधारण महत्व असतं. वारीचं धार्मिक सामाजिक आयोजन आणि तत्वज्ञान या विषयावरचं जे योगदान आहे ते लक्षात घेता त्यावर बोलणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच ह्या विषयाबद्दल मी एक पाच मुद्दे थोडक्यात मांडणार आहे. पंढरीची वारी म्हटलं की पालखी तसंच टाळ मृदंगाच्या गजरात चालणारी ती दिंडी आणि पंढरीची ती विठू माऊली असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. चैत्री आषाढी कार्तिकी आणि माघी अशा या वर्षातल्या चार वाऱ्या, त्यातली आषाढीची वारी आहे ती सर्व परिचित असते. इतिहास असं सांगतो की ही वारीची प्रथा कित्येक शतकांपासून चालू आहे. दिंडीमध्ये भजन कीर्तन तसंच झारुडही म्हटली जातात. यात जी काही म्हटली जातात ती झारुडं किंवा भजनं किंवा जी काही कीर्तनं केली जातात हे जर आपण बघितलं तर त्यात जी काही कीर्तनं केली जातात ती प्रामुख्याने काही ठराविक विषयावर असतात. आणि कोणती भजनी यात प्रामुख्याने म्हटली जातील हे लक्षात घेतलं तर थोडासा भेदभाव सुद्धा तिथे लक्षात येतो. म्हणजे जसं की रूढी परंपरा ह्याच्यावर कडाडून विरस करणारी जी काही भजनं किंवा अभंग असते ती प्रामुख्याने म्हटली जातातच असं नाही, शक्यतो टाळले जातात. परंतु तरीही समाज जागृती निर्माण करणं ह्याचा जो काही भारुड आणि कीर्तन किंवा भजन ह्याचा वापर केला जातो तो वाखाणण्यासारखा आहे आणि त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटतं वारीला महत्त्वही आहे. दुसरा माझा मुद्दा असा आहे की वारीत जाणारी जी सर्वसामान्य माणसं आहे त्यात विविध सामाजिक स्तरातील व्यक्तींचा सहभाग असतो. सर्वजण तिथे एकोप्याने राहतात. वारीतील प्रत्येक व्यक्तीला माऊली असं संबोधलं जातं. आपल्या सोबतच्या माणसातल्या माणसाला ओळखण्यासाठी आज खरं तर खूप नितांत गरज आहे. आणि त्यासाठी मला वाटतं हे जे माऊली म्हणणं आणि केवळ संबोधन नाही मानणं हे जे वारीत केलं जातं याला खूप महत्त्व पण आहे आणि आजची ती गरजही आहे असं मला वाटतं. वारीमध्ये लोकांना जेवण म्हणजे वारकऱ्यांना जेवण देणं किंवा त्यांची सेवा करणं औषधं पुरवणं हे जे काही केलं जातं ह्या सर्व सेवा केल्या म्हणजे सुद्धा मला असं वाटतं एक प्रकारे वारी केल्यासारखंच आहे. आणि म्हणूनच सामाजिक महत्त्व वारीला आहे असं मला फार प्रकर्षाने म्हणजे असं वाटतं. तिसरा मुद्दा असा की वारीतील शिस्तीबद्दल. वारीत प्रचंड जनसमुदाय असतो असं आपण बघितलं आहे. एका तालाचे नाचत शिस्तीत ती पदयात्रा चालू असते. काही जण अनवाणी पण असतात, उभे आडवे रिंगण धरत पंढरीची ती वाट चालतात. हे सगळं मान्य पण तिथे थोडीशी मला समस्या पण काही दिसतात. जसं काही अस्वच्छता म्हणा किंवा पाण्याचा अपव्यय म्हणा आणि मला असं वाटतं की हे आपण नक्की टाळू पण शकतो. पुढचा मुद्दा असा की वारीच्या तत्वज्ञानाबद्दलच्या महत्त्वाबद्दल. वारी आपल्याला अध्यात्माची गोडी तर लावते. दिंडीच्या दरम्यान ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जो गजर होतो
सोहम साधनेने नकळतपणे अधिष्ठान पण घडते, त्यात एक श्वास मग उच्छ्वास परत उच्छ्वास परत श्वास हा असतो हे लक्षात घेता तेही महत्व आपण जाणलं पाहिजे. सकलांची आहे येथे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी तुकामुळे नामापाची चारी मुक्ती ऐसे बहुग्रंथी बोली आहे. सत्यशेवटी मी म्हणे की तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, वारी ही माणुसकीची शिकवण देणारा प्रवास आहे. आपले आयुष्य ही पण एक देणगीच आहे. या प्रवासात अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात आणि आपल्या जीवनाची ही वारी चालू असते. विठू माऊलीकडे मी एकच प्रार्थना करेन, गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ देशील तर दे, पण माझ्या रोजच्या जीवनामध्ये माझ्या कामामध्ये भेटणाऱ्या माणसांचा देव ओळखण्याचे ज्ञान मात्र अगदी जरूर मला दे. देवा एकदा तरी मला वारी घेऊ दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी ब दे. देवा एकदा तरी मला वारी घेऊ दे, देवा एकदा तरी मला वारी घेऊ दे. वारीतील वारकरी कसे असतात, किती तल्लीन होऊन विठोबाच्या भक्तीत ते एकरूप होतात हे या पुढील भजनात ऐकूया. आम्ही विठ्ठलाचे वारकरी.
करी आम्ही विठ्ठलाचे वार करी चालविले जाते चालविले जाते चालविले जाते जाने जनाईचे चालविले जाते जाने जनाईचे चालविले जाते जाने जनाईचे तोच फिरवितो जाते ब्रह्मांडाचे तोच फिरवितो जाते ब्रह्मांडाचे त्याच्या विण कोण अंतरी बाहेरी त्याच्या विण कोण अंतरी बाहेरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ताई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे आम्ही विठ्ठलाचे आम्ही विठ्ठलाचे वार करी सरते शेवटी विठुराया ढग आणि पाऊस याबद्दल वरी वारियांचा
गजर घुमला वरी वारियाचा गजर घुमला ढगांचा अभंग ढगांचा अभंग ढगांचा अभंग उला चिंग झाला विठ्ठल विठ्ठल आळवित आला विठ्ठल विठ्ठल आळवित आला विठ्ठल विठ्ठल आळवित आला झुकले झुंबर ओ थुंबून खाली झुकले झुंबर चैतन्य रसाचा अमृत सोहळा चैतन्य रसाचा अमृत सोहळा अमृत सोहळा अमृत सोहळा ढगांचा अभंग ढगांचा अभंग ढगांचा अभंग उला चिंब झाला विठ्ठल विठ्ठल आळवित आला विठ्ठल विठ्ठल आळवित आला ढगांचा अभंग उला चिंब झाला ढगांचा अभंग उला चिंब झाला विठ्ठल विठ्ठल आळवित आला विठ्ठल विठ्ठल आळवित आला विठ्ठल विठ्ठल आळवित आला आळवित आला आळवित आला विठ्ठल विठ्ठल